हाय लो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात आणि हो सगळ्याजणी तब्येत सांभाळून अगदी रिलॅक्स आणि निवांतपैकी जी काही दसऱ्याची साफसफाई आहे ती करा बरेच जण म्हणजे गणपतीला काढत नाही आहेत बरेच जण दसऱ्यालाच काढतात आणि आम्ही काय करतो ना की आमचा गौरी गणपती सण मोठा असतो जसं तुम्हाला माहीत आहे त्यामुळे आम्ही ना शक तो गौरी गणपतीलाच क्लिनिंग असते दसऱ्याला जास्त नसते काय आता अंथरूण वगैरे जे काय असेल ते क्लिनिंग करायची ती पण पावसाचा पूर्ण भर संपत आल्यानंतरच दादा आणि आरू दोघेजण गेलेले होते मार्केटमध्ये आणि जे काय आणायचं होतं आता मी जे काय करणार आहे ते पण तुम्हाला शेअर करीन कसं मटेरियल कमी पडत होतं ते मटेरियल घेऊन आलेलं आहे आणि जसं मी म्हटलं की आरूला आता आम्ही फुटबॉलच्या ह्याच्यात घातलेलं आहे स्कूलतर्फेच जे काय आहे त्यांची टीम वगैरे प्रॅक्टिस वगैरे सकाळी साडेसहाला जात होतो आणि मग त्याच्यासाठी जेवढं काय लागणार होतं हे गुडघ्याला लावायचं आहे आता मला पण एवढं काय माहीत नव्हतं आत्ता बघितल्यानंतर माहीत पडलेलं आहे हे सॉक्स आणि ते बूट जे फुटबॉलसाठी खास वापरले जातात ना ते किट असतं काय काय आता याच्यात आणि काय आहे नाही माहीत नाही तोच गेलता सोबत म्हटलं तू जा पप्पा बरोबर तुला जे सांगितलेलं आहे जे म्हणजे गरजेचं आहे ते तू घेऊन ये मग आता हा घेऊन आलाय आता बघूया काय काय होतंय कसा कसा वापरतोय कसं कसं करतोय कारण आता जस्ट ह्याची जी एंट्री झालेली आहे फुटबॉलच्या ह्याच्यामध्ये आणि चून सायन्समध्ये घेतलेला आहे तिचं पण काय आहे ते मी सांगेन तुम्हाला की नेमकं म्हणजे काय असणार आहे पुढचं त्यांना एक वर्षभर पूर्णपणे प्रॉपर त्याच्यामध्ये शिकून पुढं काय केलं जाणार आहे किंवा काय चान्स आहे हे डिटेल्समध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेन असो आता दोघं दुईकडनं एक्स्ट्रा काहीतरी आणि करत आहे चांगली गोष्ट आहे हे संध्याकाळचं टायमिंग होतं बाकी जेवण खाणं वगैरे जे होतं ते आमचं झालं आणि मी दही लावत होते खूप साऱ्या जणीने जसं सांगितलं तशा पद्धतीनं आणि मी खरंच मनापासून थँक्यू म्हणेन की तुमच्यामुळे मी दही लावायला बऱ्यापैकी शिकले एक म्हणजे तू म्हणजे लोणी निघणं आणि दही लागणं ह्या दोन कमी ज्या होत्या त्या माझ्यामध्ये भरपूर प्रमाणात होत्या आणि मला त्यावेळेला भरभरून कमेंट यायचे की ताई असं नव्हे असं असं नव्हे असं काही जाणी कमेंट केल्या की सोनाली भांडं जे आहे दह्यासाठी फ्रीजमध्ये ठेवताना काचेचंच वापर म्हणून मग मी एक हा बाऊल होता ओवन सोबत आलेला तो मी वापरलेला आहे जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भांड्याला दही लावून घेत जा कोमट दूध जे आहे ते ओतायचं आणि पुन्हा आणि वरून थोडंसं दही टाकून हलवून झाकून ठेवायचं व्यवस्थित दही लागतं मला जेव्हा जेव्हा तुम्ही सांगितलं मी लावलं तेव्हापासून एकदाही फेल गेलेलं नाही अगदी घट्ट दही लागतं आणि सकाळी काय करते की मी ओपन करून बघते व्यवस्थित लागलं तर मग फ्रीजमध्ये ठेवून देते हा दिवस आहे दुसरा म्हणजे आजचा दिवस आहे आजचा वार आहे रविवार रिलॅक्स सुरुवात झाली ती पण असं नाही की बाबा उठायचं रिलॅक्स नाही उठून मी पहिला माझी क्लिनिंग जी होती ना खालच्या फ्लोअरची ती सगळी आवरून घेतलेली होती वरती नाही गेले वरती म्हटल्या रिलॅक्समध्ये दुपारी सुरुवात करावी कारण आज जी काय बारीक होती ती देवघर क्लिनिंगची होती गौरी गणपतीला सुद्धा डीप क्लिनिंग मी देवघराची केलेली नव्हती काहीसुद्धा कारण तुमचे दादा गुजरातमध्ये होते त्यावेळेला म्हणून मग मी जी काय माझी क्लिनिंग आहे ती मी बाकी सगळी केली इथं दादाची गरज होती हे कार्ड घाल ब बऱ्यापैकी मी एकटी करू शकते पण काय असतं ना की थोडंसे नाजूक काम आहे ते त्यामुळे म्हणले की तुमचे दादा जेव्हा येतील तेव्हा क्लिनिंग करायची जेवढं काय आहे ते सगळं मी काढून घेतलं आज पो पूर्ण सामान आणि याच्यानंतर मग एक एक एक, एक साहित्य तांदूळ एका साईडला आता हे सगळं तांदूळ काय करते तर इडली आंबोळी जे काय पीठ असेल त्याला भिजत घालायचं पक्षी येत असतील तर पक्ष्यांना घाला माझ्याकडे भरपूर आहे मी ऑलरेडी पक्ष्यांना टाकते कारण आपल्याकडे भरपूर चिमण्या येतात सकाळ सकाळी टेरेसला असतात पोर्चमध्ये असतात मग मी थोडंसं तिकडं पण घालते आणि थोडंसं आपल्या धान्यामध्ये पण ठेवते आता हे सगळं जे आहे हे इडली आंबोळी ह्याला त्याला वापरणार आणि बाकीचं जे नवीन असतात आपल्या घरातले ते घेणार आहे पुन्हा मी पूजेला आज तोरण वगैरे देवघराचं जे काय असणार आहे ते पण क्लीन करणार आहे टोटली आणि हे सगळं आता पार्ट काढायचे आहेत ही जी क्लिनिंग आहे ही मी एकदा शेअर केलेली होती ही जी आहे बाळूमामाची काठी अडीचशेच्या आसपास काहीतरी आम्हाला बसलेले होते प्रॉपर किंमत माझ्या लक्षात नाही आहे पण मोरपीस असावे एकत्र बघू शकता मी ठेवलेले आहेत मोरपीस देवघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवलेले आहेत आधी इकडे होते पण काही कमेंट आले की ताई तिकडे ठेव म्हणून मी तिकडे शिफ्ट केले अरुला आज वैष्णवी देवीचा पॉईन आलेला आहे ठेव तिथं ध्ये लागलेला आहे तुमच्या कमेंट असतात की एकवीस कॉईन जे पुजलेले आहेत तू पितळेचे तर त्याच्यावरती वैष्णवी माता आहे तशीच लागते का तसंच पुजायचं का तर नाही तसं काही नाही आहे नॉर्मली जो पितळेचा कॉईन असतो ना जो आपला छापा काटा तो पुजला तरी चालतो पण आमच्याकडे ना जेव्हा मी कधीही खरेदी करू मी करू आरू करू च्यू करू सगळ्यात जास्त आरोला कॉईन येतात आज तुम्ही बघितलं बिस्किट आणायला गेलेला होता आणि त्याच्याबरोबर तो कॉईन आला असेच आलेले मी कॉईन दहाचे पाचचे ठेवून दिलेले होते आणि ते जे एकवीस झालेले होते मग ते पुजलेले तुम्ही नॉर्मलीसुद्धा पुजू शकता पितळेचे एकवीस कॉईन तांब्याच्या डिशमध्ये किंवा पितळेच्या डिशमध्ये देवघराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये पुजायचे आहेत काही ताईंच्या कमेंट आहेत की कुंचन आहेत ती सेवा शेअर कर तश केलेले आहे शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकलेला आहे ताईनं आणि आता नवरात्रीमध्ये भरपूर सेवा होणार आहे भरपूर म्हणजे भरपूर काही जण म्हणतात की ताई नवरात्रीबद्दल डिटेल्समध्ये माहिती दे, दे। तर त्या व्हिडिओची जी लिंक आहे ना मी कम्युनिटीला पोस्ट करेन म्हणजे नवरात्रीमध्ये मी सेवा काय काय केलेल्या होत्या ते जे व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओ घटस्थापना मी कशी केली ते व्हिडिओ सगळे व्हिडिओ मी आज संध्याकाळपर्यंत कम्युनिटीला टाकेन ते व्हिडिओ तुम्ही डिटेल्समध्ये बघा कारण काय होतं ना की आत्ता म्हणजे पूर्वतयारी मी पूर्ण तुम्हाला नाही शेअर करू शकत मी पूजा अशी मांडते मी तशी मांडते मी तुम्हाला कायम पण सांगितलेलं आहे की मी मला जेव्हाच्या तेव्हा आवडतं कारण माझं डेली रुटीनचं आहे असं नाही की मी फक्त तीच माहिती देते आणि ते माहिती देण्यासाठी मी सगळं आधी पूजेन आधी मांडेन सॉरी मला कसं वाटतं की तो एक अपमानच आहे असो आता जे ते शेअर करतात चांगली गोष्ट आहे त्यांच्यामुळे बरेच जण शिकतात पण मी काय करते की गेल्या वर्षीचं जे आहे ना ते शेअर करते जेणेकरून तुम्हाला ते बघायला मिळेल त्यामुळे आधी सगळं पूर्व मांडून वगैरे मी नाही दाखवू शकत ज्या त्या दिवशी पण गेल्या वर्षीच शेअर केल्यानंतर तुम्हाला कळेल की या वर्षी कसं करणं गरजेचं आहे असो आता सगळ्यात एक सांगेन तुम्ही कधीही देवघर बनवाल ना तर मी एक पॉइंट चुकलेले आहे डिझाईन सिलेक्ट करताना तो म्हणजे हा मी त्यावेळेला बोलली होती तुम्हाला की सोपं काम आहे क्लिनिंगला पण नाही तर जे छोटा वॅक्यूम वापरला तो अगारो ब्रँडचा आहे आणि हा पण जो आहे तो अगारो ब्रँडचा आहे या दोन्हीची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे ज्या कुठल्या ताईंना पाहिजे असेल त्या मागू शकतात ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा माझ्या आयुष्यामध्ये दे डेलीसाठी किंवा अशा पद्धतीने दे खूप सारा फायदा होत याच्यासोबत कमीत कमी चार वेग वेग जी जी ते पाच वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश आहेत म्हणजे क्लिनिंग जे आहे ते एकदम सोपे होऊन जाते ठराविक गोष्टी क्लीन केल्यानंतर शेवटची बारी होती देवघराची आता तुम्ही देवघर बघू शकता कशा पद्धतीने अगदी मळकटल्यागर दिसत आहे व्हाईट कलरच एकदम फ्रेश दिसत नाही आहे त्याच्यासाठी रीन आला मी कायम वापरते जुन्या ताईंना माहीत आहे की मी काय वापरत असते मी बाकीचे सगळ्यापेक्षा रीन आला किंवा क्लिनिक प्लस शॅम्पू जो आहे तो पण सगळ्यात बेस्ट आहे आणि एवढं सगळं जर नसेल तर तुम्हाला एक सांगेन बेकिंग सोडा थोडासा शॅम्पू एकत्र जरी केला तरी पण खूप छान असं क्लीन होतं बेकिंग सोडा हा जरूर वापरा किंवा विनेगर जर असेल तर विनेगर जरी वापरलं तरी पण एकदम छान क्लीन येतं व्हाईट घाण लवकर होतं पण तेवढंच स्वच्छ करायला गेल्यानंतर क्लीन पण लवकर होतं आता हा माझा अनुभव आहे तो मी शेअर केला आणि ज्यांना ॲलर्जी असेल त्यांनी सांगेन की रिन आला वापरताना हँड ग्लोव्ह जरूर घाला मला काही प्रॉब्लेम नाही आहे मला काही होत नाही म्हणून मी क्लीन केले पण तुम्ही कधीही क्लीन करचाल जर केमिकलयुक्त लिक्विड असेल तर त्याला जरूर तुम्ही तुमची म्हणजे सेफ्टी घेऊनच काम करा किंवा ज्यांना ॲलर्जी होत नाही त्यांना हे क्लीन करायला हवा आता मीच करते जे काय असू दे व्हाईट कलरचं मला कधीही जर वापरायचं झालं रिन आला तर मी वापरते कारण मला प्रॉब्लेम येत नाही आहे म्हणून तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमची सेफ्टी घेऊनही करा आता पूर्ण क्लीन केलं कोरड्या कपड्यानं सुरुवातीला पुसून घेतलं नंतर एक ओला कपडा घेऊन त्यानं पुसून घेतलं आणि तुम्ही आता समोर बघू शकता आणि एक खाली छोटासा कप्पा आहे देवघराच्या त्याच्यामध्ये ना सगळे हळदी कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का जे काय असेल आणि देवघरासाठी म्हणजे आपल्या पूजेसाठी सेपरेट सुपाऱ्या मी ठेवलेल्या होत्या सेपरेट हळकुंड खालच्या साईडला जर व्यवस्थित ठेवून दिलं ना एका साईडला तर आपल्याला कधीही संपेल तेव्हा सापडतं ज्या ड्रॉवर आहेत त्याच्यासाठी वेगळं ठेवलेलं आहे मी ड्रॉवरमध्ये रेग्युलर सामान आणि हे काय रेग्युलर आपल्याला लागत नाही देवघर बऱ्यापैकी क्लीन झाल्यानंतर लास्ट राहिलेलं जो होतं तो म्हणजे टाईल्स ह्या पूर्ण टाईल्स आहेत आणि त्याच्या आतमध्ये दे हे देवघर बनवण्यात आलेलं होतं सगळे पार्ट तुम्ही बघताय सेपरेट होतं करतानाच मी सांगितलेलं होतं की मला ना सगळं सेपरेट कधीही मला क्लिनिंग वाटलं तर करता यावी असं व्हायला नको की एका जागी फिट केलं आहे पाठी खूप घाण झाले आणि क्लिनिंग होत नाही आहे असं नको होतं कारण ते पण एक बरोबर नाही आहे पुढचं क्लीन होतं आणि महागं घाण राहते असं नको होतं म्हणून अगदी एक ना एक पार्ट जो आहे तो सेपरेट आहे जो खालचा टेबल सेपरेट होतो आहे कडेचे पार्ट सेपरेट होतात जे ड्रॉवर आहेत ते सेपरेट होतात तर असो अशा पद्धतीनं देवघर बनवलेलं आहे हे नवीन ताईंसाठी सांगत आहे आणि जे आहे ते मजबूत बनवलेलं आहे भविष्यात जर मला कधी वाटलं की बाबा आता बोर झालेलं आहे ह्या डिझाईन आहे इथं आपल्याला वेगळं काहीतरी करायचं झालं तरी पण ते वेगळं होऊ शकतं असं नाही आहे की बाबा खूप साऱ्या गोष्टी तोडमोड होणार आहे आय असं सगळं काढलं दुसरं जे काय आवडतंय ते बसवू शकतो म्हणजे कधी जर एक दहा वर्षानं वाटलं मन चेंज झालं की नको आताही डिझाईन नको मला काहीतरी वेगळं करायचं आहे तरी पण वेगळं करू शकतो कुठेही तिथं काही फॉल्ट नाही या हिशोबाने पूर्व तयारीनुसार बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत देवघराची पूर्ण टोटली सकाळचं क्लिनिक जनत ना तर झालेले आहे आता तुम्हाला थोडंसं असं फ्रेश जाणवत असेल थोडं काही जास्तच एवढी धूळ निघावी एवढी घाण निघावी बाई वरती आहे खूप व्हाईट कलर जो असतो ना तो दिसायला तुम्हाला दिसत नाही की बाबा खूप घाण झाले वगैरे पण ज्या वेळेला मी या टाईल्सवर हात फिरवत होते ना त्या असं ते हाताला लागत होतो हे दोन दरवाजे ना पाण्यानं जरा पुसून घ्यायचे आता हे शेवटला घेणार आणि हे देवघर बघू शकत असं ठेवलंय मी चल ही जागा का सोडली ताई तर आता घटासाठी जागा घट स्थापना जी आहे ती मी म्हणते इथं करावी समजा इथं दुसरं मी काय पुजलं तर मला पुढं जागा आहे पण ते सेंटरलाच होतं ना धडिकडं पण नाही धडिकडं पण नाही असं होत होतं म्हणून आता अजून जे काय 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 आहे बघूया काय डेकोरेशन होतंय न होतंय मी जास्त काय करणार नाही आहे तेवढंच बास आहे कारण आपल्याला साधं सिंपल घट बसवायचे आहेत पण त्यातल्या त्यात थोडंसं आणि काय जमतंय जेवढं जमेल तेवढं मी करेन असो आता ह्या व्हिडिओचं इथंच एंड करते तर चला आता इनो व्हिडिओचा एंड करते जर आवडला तर जरूर लाईक करा दसऱ्याची फक्त एवढीच माझी क्लिनिंग राहिलेली होती ती पण क्लिनिंग झालेली आहे बाकी तर आपली सगळी आधी झालेली होती आवडला तर जरूर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ